आजही 24 तास एक पाऊल पुढे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधी मोडल्याच्या आगळीकीचा भारताकडून तीव्र निषेध करण्यात आलाय. जम्मूच्या पूंछ भागातल्या मेंढर भागात पाकिस्तानी सैन्याकडून 2 भारतीय जवानांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. पाकिस्ताननं शस्त्रसंधी मोडून भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याचं संरक्षण मंत्री AK एंटनी यांनी म्हटलंय. भारत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत असल्याचं त्यांनी सांगितलंय. तर भाजपनंही या क्रूर घटनेचा निषेध नोंदवलाय. दरम्यान पाकिस्ताननं अशा प्रकारच्या हल्ल्याचा निषेध केलाय. मात्र पाकिस्तानी लष्कराच्या 29 बलूच रेजिमेंटच्या जवानांनी हा भ्याड हल्ला केल्याचा संशय आहे. Pakistan's army's action is highly provocative. The way treated the dead body of the soldiers, Indian soldiers, is inhuman. We will convey our protest to Pakistan government. Bharat जो बड़े उत्साह के साथ ये बातचीत का दौर आगे बढ़ा रहा था, आज इस चेतावनी के बाद जो लाल रेखाएं हैं पाकिस्तान के साथ डील करने की, वो स्पष्टता से हमें खींचनी पड़ेगी कि कहां तक जाना है और कहां तक नहीं जाना है. पाकिस्तान के ऊपर इस घटना के बाद आंख बंद करके भरोसा कर लेना ये भूल होगी. ये भारत सरकार को अब अपने मन में ये बांध लेना चाहिए. 24 तास एक पाउल पुढ़े.